पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अहिंसेची माझी एक स्वतःची परिभाषा आहे. अत्याचारित लोकांच्या प्रती प्रेम आणि दयेची भावना ठेवणे म्हणजे अहिंसा, आणि दुष्ट लोकांसोबत सक्तीने वागण्यात आम्हाला न्याय वाटतो. थोडक्यात एवढेच की आम्ही दयाळू आहोत, भित्रे नाही. एक गोष्ट माझ्या ध्यानात येत नाही की ह्या रामजी सकपाळच्या पोरींनी आपल्या मुलांना हरवलं कसं. हेच तर मला बी नाही समजलं. मला तर वाटतं की रामजी सकपाळ करणीबिरणी करत असल. बरोबर बोलत आहात तुम्ही, करणीच करतो त्यांचा परिवार. आणि त्या करणीचं नाव आहे आत्मशक्ती. गुरुजी, तुम्ही भी त्या जातीचे झालाय. काय बोलणार आम्ही समजे. आधी त्या आत्मशक्तीचा अर्थ तरी जाणून घ्या, मग काही बोलायची ऐकण्याची गरजच लागणार नाही. फरक होता तुमच्या मुलांमध्ये आणि त्यांच्या मुलींना. तुमची मुलं त्यांच्या मुलींना हरवण्यासाठी धावत होती, त्यांना कमीपणा देण्याचा प्रयत्न करत होते, आणि तुम्ही सुद्धा वाट पाहत होता की कधी त्यांच्या मुली हरतील आणि कधी तुम्ही त्यांचा अपमान करणार, त्यांच्या कुटुंबाला गावातून बाहेर काढणार. पण त्यांच्या मुलींकडे जिंकण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्यांना हे माहीत होतं की हे यश त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे. त्यांच्या वडिलांसाठी, त्यांच्यासाठी, त्यांच्यासारख्या अनेक मुलींसाठी ज्यांना शिकायचंय हे किती महत्वाचं आहे, आणि त्यांच्या जिंकण्याची अपेक्षा ठेवणारे, मग ते त्यांचं कुटुंब असू दे, मी किंवा बेंडसे असू देत, किंवा तुमच्या जातीच्या मुली किंवा स्त्रिया असू देत, त्यांच्या जिंकण्यासाठी प्रार्थना करत होते. आणि आम्हाला सुद्धा या गोष्टीची कल्पना होती की जर या मुली जिंकल्या तर त्यांच्या जिंकण्याने हे जग नक्कीच बदलेल. काही बदलणार नाहीये. ते जिंकल्यामुळे ना त्यांची जात बदलणार आहे आणि नाही त्यांचं कर्म, आणि आम्ही आमच्या मुलींना शिकवणार देखील नाही. तसं चालत आलंय ना, तसंच चालत राहणार आहे. जर तुम्हाला वाटतंय की त्यांच्या जिंकल्याने काही बदलेल तर हा तुमचा भ्रम आहे. भ्रम मला नाही, तुम्हाला आहे. खर तर तुम्हा सर्वांना आहे. आणि तुम्ही काही जगातली पहिली माणसं नाही आहात ज्यांना या गोष्टीचा भ्रम आहे की काळ बदलत नाही. खर तर हेच आहे की काळ देखील बदलतो. आणि आगीची ही जी ठिणगी आहे ना, ती तुमची कट्टरता नष्ट करून टाकेल. ओ गुरुजी, आम्हाला शिकवायला जाऊ नका, नाहीतर तुमसनी पण जाती बाहेर करू आम्ही. बस बस, हेच शेवटले हत्यार शिल्लक राहतं ना तुमच्याकडे घाबरवण्यासाठी. मी आता घाबरणार नाहीये. मी एक शिक्षक आहे, आणि जातीमधून बाहेर काढण्याची भीती मला दाखवू नका. मी पुस्तकातून जे ज्ञान प्राप्त केलंय ना, त्याच्या जोरावर मी कुठेही जाईन आणि माझ्या परिवाराचं व्यवस्थित सांभाळ करीन. कारण ज्ञानाला महत्व प्रत्येक ठिकाणी मिळते. आता कळलं तुम्हाला? बक्षीस कमी काय आणलंय काय? मंजुला आणि तुलसा ना आपल्यासाठी जे केलंय त्याच्या बदल्यात आपण त्यांना हे देऊया काय माधवी? हो माधवी, ये टोपलीला ये कापड गुंडाय ना, छान दिसत
पकड याला. पण जर आपण हे बक्षीस तिच्या घरला जाऊन दिलं आणि कुणी आपल्याला पाहिलं तर आपल्याला लई मारते आलं. एक काम करूया, कोणाच्या तरी हातून पाठवून देऊयात. वय ते बघ, ते दोघे येत आहेत. भीम, कशी लोक आहे ती, पैक देऊन भी सौदा नाही दिला, लई बेकार आहे ती. यांच्या दुकानाला आग लागू दे, समद राख होऊ दे, तवा ह्या लोकांना समजल. नाही आनंद आता, यात त्या दुकानदारांची काही भी चूक नाही. समधी समाजाला घाबरत्यात, जर नाही घाबरणार तर काय करणार. ऐका, हे बक्षीस तुम्ही दोघं मंजुळा आणि तुळसाला देणार का? आम्ही तुम्ही दिलेलं काय बी नाही घ्यायचो. असं पण समद्या बाजारात आम्हाला कोणी बी दूध तांदूळ काय बी नाही दिलं. आणि तसं पण कोणी बघितलं की आम्ही तुमच्या सोबत आहे तर ते लोक आमचं हवा पाणी समद बंद करत्याल. मंजू आणि तुळसा यांनी आमचा गौरव वाढवलाय म्हणून आम्ही विचार केला की त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. पण तुमचं पण बरोबर आहे. चला. नाही थांबा, द्या, म्या देईन. धन्यवाद भीम, तू म्हणाला होतास ना की अभ्यासासाठी आवाज उठवला तर सगळे ऐकतील. माझ्यात हिंमत आहे आणि मी सगळ्यांसमोर सांगितलं की मला शिकायचंय. आणि हे बघ, मी पुस्तकं घेतली. आता पुस्तक हातात घेतलंय तर यांना ठेवू नकस. ठीक आहे. काय बघतेस इथे? या पुस्तकांना तर मी जाळून टाकणार. पैसे घेऊन पुस्तक आणि वही घेऊन आलीस म्हणे अभ्यास करायचा आहे. त्या छोटी जातीवाल्यांसारखं सगळं करणार आहेस का? ते नरकात जाणार तर तू पण नरकात जाणार का? थांब आता, हे घे, हे घे, कर अभ्यास. पुढे कधी अभ्यासाबद्दल विचार पण केलास ना तर हात पाय तोडीन आणि घरातच बसवीन तुला. गाववाल्यांसमोर तर पै झालात तुम्ही हा, आणि इकडे येऊन उगाच हिच्यावर राग काढताय. तू जास्त तोंड नको चालवूस, गप्प बस. नाही बसणार मी गप्प. अरे, तिकडे बोलला असाल की भलेही आम्ही हरलो असू पण मुलींना शिकून नाही देणार. पण नाही, तिथे तर तोंडातून एक शब्द सुद्धा निघाला नाही आणि इकडे येऊन तुम्ही आपल्या मुलीवर राग काढताय. आता तू पण माझा राग करणार का? हो करणार, कारण माझ्या मुलीला शिकायचंय आणि ती शिकणार. तुला ऐकायला येत नाही मी काय बोललोय, समजते की नाही? अभ्यास करायचा आहे, एकदा म्हटलं ना नाही करायचा अभ्यास तर नाही करायचा. मी बोलले ना ती शिकणार. अभ्यास करायचा, मी ठरवणार अभ्यास करायचा की नाही ते. मला काही नाही, मी सांगितलं ना ते शिकणार म्हणजे शिकणार. हा, मारा मला, मारा, मारून टाका. पण ती शिकणार. आई, ताई बघा ना, ही पोर किती त्रास देतात. पोरासनी जाऊन किती वेळ झाला बघा. काय झालं? भीमान आनंद गेले दूध गुळ आणि तांदूळ आणाय, अजून नाही आले. आई, आलोय ना, तू किती काळजी करतेस. आई, दूध गुळ आणि तांदूळ नाही मिळालं पण हे बक्षीस मिळालं. कोणी दिलं बक्षीस? आत्या, त्या गावातल्या मुली आहेत ना, त्यांनी दिलाय. आणि त्या बोलल्यात कि मंजुळा आणि तुळसानी शिक्षणाची वाट मोकळी केली आहे म्हणून त्यांनी हे बक्षीस पाठवलंय. लवकर बघ.
अरे वा, इतर खिरीपेक्षा पण गोड आणि आनंदाची गोष्ट आहे ना. मंजुळा, तुळसा, आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक कडूपणाला हा गोडवा कमी करून टाकल. आता पतूर त्या समाजवाल्यांकडनं शिवीगाळ अपमान तिरस्कारच भेटलाय. आज पहिल्यांदा बक्षीस आले. आणि ती पण माझ्या पोरींमुळं. वहिनी, काळ बदलतोय ग. पेंडसे गुरुजी, कट्टर विचार लोकांच्या मनात खोलवर रुजलेले आहेत. हा बदलाव आणायला खूप काळ जावा लागणार आहे. खूप संघर्ष होणार, खूप काही गमवावं लागेल. दोघी मायलेख नीट लक्ष देऊन ऐका. आजच्या नंतर ह्या घरात अभ्यासाचं नाव पण नाही काढायचं. घर आणि चुलीशिवाय काही विचार केला ना तर तुमच्या दोघांचं नाव आणि निशान पण मिटवून टाकेन. अभ्यास करणार म्हणे. वंदे मातरम, 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 वंदे मातरम. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. लालाजींचा विजय असो. विजय असो. या या. मी दुकानात गेलो होतो तेव्हा कळलं की तुम्ही इथे. तुम्हाला तर माहितच आहे कधी माझं या गावात कधी त्या गावात काम चालूच असतं. आज्ञा करा, काय सेवा करू शकतो मी तुमची. लालाजी, त्या इंग्रजांना आज ना उद्या आपला आवाज ऐकावाच लागल. बरोबर आहे. आणि आम्ही त्यांना आमचा आवाज ऐकायला लावणार आणि तुमची आर्थिक मदत मिळत राहू तर लवकरच आम्ही इंग्रजांना उकडून फेकू इथनं आणि स्वतंत्र भारताचं सपन पूर्ण होईल. आणखीन काही? तुम्ही भी काही मदत कराल का? तसं पहिलं कधी पाहिलं नाही तुम्हास. तुमचा परिचय? जी जी मॅडम. बिचारा कामगार माणूस आहे, भटकत भटकत इथपर्यंत आलाय. याला कामाची गरज होती तर मी याला इथंच ठेवून घेतलं. तसं गरीब मजदूर आणि वंचित लोक पण जर आमच्या मोहिमेत सामील झाली तर लवकरच आमचा आझाद भारताचं सपन पुरं होईल, स्वराज्य येईल आणि आपण स्वतंत्र भारतात श्वास घेऊ शकू. चला रे भावांनो, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. या रामजी. हे लोक स्वातंत्र्याची लढाई स्वतःच्या बळावर लढतायत. बरोबर का चूक मला नाही माहित रामजी, पण हे लोक इंग्रजांशी जोडलेल्या प्रत्येक गोष्टीचा द्वेष करतात. जर त्यांना माहिती पडलं असतं की तुम्ही इंग्रज सरकारमध्ये सुभेदार राहिलेले आहात तर कदाचित त्यांनी तुम्हाला इथं ठेवून दिलं नसतं. त्यामुळेच मी खोटं बोललो की इथून पुढे तुम्ही कुणाला काय बी सांगू नका की तुम्ही कोण आहात. हे गाव क्रांतिकाऱ्यांचं आहे, समजलं? चला कामाला लागा. अरे थांबलात कशाला, अजून जरा व्यवस्थित करा हे. हा करा व्यवस्थित. अरे तुम्ही काय करताय सावकाश सावकाश, लवकर हात चालवा. मुलांनो, परीक्षेचा अर्ज सगळ्यांनी काळजीपूर्वक भरायचा आहे. सर्वप्रथम आपले संपूर्ण नाव. संपूर्ण नाव म्हणजे तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव, म्हणजे तुमचं उपनाम. समजलं?
आणि लक्षात ठेवा, आयुष्यभर तुम्ही याच नावाने ओळखले जाल. तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमच्या जन्मतिथीचे हे सगळ्यात मोठे प्रमाण असेल. तर मुलांनो, काळजीपूर्वक आपापला अर्ज भरा. दादा, काय लिहू? माझं नाव भीमराव, बाबाचं नाव रामजी आणि बाबाचं आडनाव सकपाळ, तर पूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ. वाय, म्या बी तेच लिहू. नाही आनंद दादा, पण बाबांनी सांगितलं होतं सकपाळच्या जागी आंबावडेकर लिहा. माझं तर डोसकच चालं ना. काय झालं भीमराव, काय चाललंय तुमचं? गुरुजी, पूर्ण नाव काय लिहू? भीमराव रामजी सकपाळ आंबावडेकर. मला तर काय बी समजना. तू तुझं पूर्ण नाव लिह, भीमराव रामजी आंबेडकर. आंबावडेकर अण्णाव घ्यायला खूपच अवघड आहे ना. पण गुरुजी, आंबेडकर तर तुमचं अण्णाव आहे, मग म्या कसं लावू? अवश्य लाव. समज की तुझ्या गुरुजींकडून तुला ही भेट आहे. अण्णावामुळे का होईना, पण तू माझी आठवण तर काढशील. पण गुरुजी. हे बघ भीम, तू म्हणतोस ना की आंबावडेकर नावाने मुलं तुला खूप चिडवतात, तुला आंबा वडा म्हणतात. मग तुला काय हवंय? लोक तुला आयुष्यभर असाच त्रास देत राहावेत. जर तू तुझ्या नावासोबत आंबेडकर लावशील तर तू अनेक संकटांपासून वाचशील. माझं नाव आजपासून तुझं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. Thank you.
भीम, तुझं तर नावच बदललं. होय, आजपासून माझं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. पण भाऊ तर तुमचंच आहे ना. आता आयुष्यभर तुमचं नाव माझ्या सोबत जोडलेलं असेल. धन्यवाद तुमचं नाव देण्यासाठी. आजपासून माझ्या भावाचं नाव आहे भीमराव आंबेडकर. चला सर्व मुलं आपापला अर्ज भरा. आनंद दादा तू पण लिहू की आनंदराव आंबेडकर. ठीक आहे.